बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लाल लक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. तू हे खा. मग काय बाबा, तुम्ही आधीच पेड आणले. त्यांचं चांगलं प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेढा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच. आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए? डीजल के दाम कम हुए कि नहीं हुए? आपके जेब में थोड़ा बहुत पैसा बचने लगा कि नहीं बचने लगा? आपका फायदा हुआ कि नहीं हुआ? पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए? मोदी सरकार का पेट्रोल डीजल क्या दरबार कर रहा है मोदी सरकार का? अरे शेतकऱ्यांना सर्वसामान्य व्यापाऱ्यांना लोकांना लुटणाऱ्या मोदी सरकारचा? अरे शेतकऱ्यांना देशावर धडीला लावणाऱ्या मोदी सरकारचा? अरे रद्द करा, रद्द करा, रद्द करा, अरे रद्द करा. युवा सेनेच्या आंदोलनात सेनेचे युवा नेतेच गायब. देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या वाढलेल्या दरांमुळे लोकांचे दिवाळे निघण्याची वेळ आली आहे. हेच का ते अच्छे दिन असा नारा देत युवा सेनेच्या वतीने आज राज्यभरात सायकल रॅली काढत आंदोलन करण्यात आले. आज विटा शहरातही जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. यावेळी मिलिंद कदम, अतुल भिसे, विकास पवार असे अनेक कार्यकर्ते या आंदोलनात उपस्थित होते. सांगली जिल्ह्यात शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. आमदार अनिल बाबर हे गेली 2 टर्म शिवसेनेचे आमदार आहेत. पण आजच्या या आंदोलनात आमदार सुपुत्र, जिल्हा परिषद सदस्य सुहास बाबर गायब होते. ते स्वतःला ज्येष्ठ नेते समजू लागले आहेत की काय, की ते स्वतःला युवा नेते समजत नाहीत, हाच प्रश्न या निमित्तानं पडतो आहे. आमदार कुटुंबियांना महागाईच्या झळा बसत नाहीत का? सदैव नेत्यांच्या सोबत फिरणारे कमानपाटा मेंबरही आज या आंदोलनातून गायब होते. निदान सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर पक्षाने पुकारलेल्या आंदोलनात त्यांनी सहभागी व्हायला हवे होते अशी जनभावना आहे. पण पक्षवाढीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यामागे आणि पक्षाच्या आंदोलनात सहभागी न होण्यामागे भविष्यातील राजकीय गणित दडलंय काय अशी शंका घ्यायलाही वाव आहे. पाहत रहा वज्रधारी न्यूज.